भारत में मेडिकल टूरिज्म के उत्थान हेतु केंद्र सरकार द्वारा मेडिकल सीटों में इजाफा किया गया है, जो 2014 की तुलना में दो गुना ज्यादा है, जिसकी जानकारी केंद्रीय राज्य आरोग्य मंत्री भारती पवार ने दी है। 2014 की तुलना में अस्पताल और मेडिकल सीटों की संख्या दोगुनी हो गई है। भारत स्वास्थ्य सुविधाओं की संख्या बढ़ाने पर ध्यान केंद्रित कर रहा है, इसलिए इको टूरिज्म की अपार संभावना है। केंद्रीय स्वास्थ्य राज्य मंत्री भारती पवार ने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नारे हेल इन इंडिया के जरिए भारत में मेडिकल टूरिज्म को बढ़ावा देने की कोशिश की जा रही है। उन्होंने बिहार में अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था का दौरा किया और स्वास्थ्य सुविधाओं की समीक्षा की। साथ ही कोरोना के नए वेरिएंट JN1 से बिना डरे सावधानी बरतने की अपील भी भारती पवार ने की है। यहाँ स्ट्रेंथन करना, आज मेडिकल कॉलेजेस की संख्या पण देशभरात वाढली है। 2014 आणि आताचा डेटा आम्ही कंपेयर करतो तर 2014 मध्ये जेव्हा आमचे 350 मेडिकल कॉलेजेस होते, आज ते 700 पेक्षा जास्त झाले। सो डबल च्या याच्याने काम वाढलेलं आहे। नॉर्थ ईस्ट सारख्या राज्यांमध्ये जिथे 70 वर्षात एक पण मेडिकल कॉलेज नाही, अशा ठिकाणी पहिल्यांदा तिथे मेडिकल कॉलेज उभे राहतात। फॉर एक्झाम्पल नागालँड, फॉर एक्झाम्पल मिझोरम, तर या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा मेडिकल कॉलेजेसची फॅसिलिटी दिली। सो सगळ्यांना सुविधा देऊन एक स्टेबिलाईज करणं हा पण फोकस सरकारचा आहे आणि त्याचबरोबर मेडिकल कॉलेजचे सीट्स वाढवणं, सो MBBSचे सीट्स वाढवणं पण एक फोकस आहे। मेडिकल कॉलेजचे UGचे सीट्स आमचे जर कम्पेअर करेल मी परत तर ते जवळपास 40,000 होते 2014 आधी, तर ते आज वाढून 1,00,000 वर गेले। सो MBBS सीट्स वाढवतो, फोकस हा आहे की इथेच कॅपॅसिटी आहे, इथेच मुलं चांगले डॉक्टर तयार झाले पाहिजे। आणि नुसतं MBBS नाही तर PGचे पण कोर्सेस वाढवतो। आता आमचे हे जे 22 CM उभे राहतात त्याच्यामध्ये हे कोर्सेस वाढतात, मेडिकल कॉलेजेस पण वाढतात। तर 30,000 PG सीट्स होते, ते आता जवळपास 64,000 आहे। सो ऑलमोस्ट ह्या फॅसिलिटी डबलच्या संख्येने वाढल्या आहेत आणि त्या दृष्टीने भविष्यात जसं कोरोनामध्ये आपल्याला डॉक्टर नाही आहे किंवा डॉक्टरचे आहे ते कमी पडतात, हे करण्यासाठी भविष्यात आपल्याला ही पण संख्या डॉक्टरांची वाढणं गरजेचं आहे। आणि आज आपण वसुधैव कुटुंबकम म्हणून जेव्हा G20ची प्रेसिडेन्सी केली तर आमचं म्हणणं आहे की इथं मेडिकल टुरिझम पण वाढलं पाहिजे। मेडिकल टुरिझम वाढलं पाहिजे तर इथलीच कॅपॅसिटी जी आहे, जी ब्रेन पॉवर आहे, तिचं यूज पण झालं पाहिजे। आणि मग त्याच्यासाठी हिल इन इंडिया आणि हिल बाय इंडिया त्या दोन्ही याच्याने काम करतो। सो हिल इंडिया, हिल इन इंडिया म्हणजे इकडे या, भारतात या, इथेच तुम्ही बरे व्हा। भारतामधल्या डॉक्टरांची प्रॅक्टिस चांगली आहे, इथे एक्सपर्ट आहेत, इथले पॅकेजेस पण इकॉनॉमिकली चांगले आहेत, परवडणारे आहेत इतर देशांना, म्हणून प्रायोरिटी इथल्या देशात आपल्या देशाला इतर देश देतात आणि ज्याच्यामध्ये वेटिंग पिरियड कमी असतो म्हणून लोक इथे प्रेफर करतात यायला। इथलं इकॉनॉमी बरवडते, इथलं वातावरण चांगलं आहे आणि बऱ्यापैकी भारतात आल्यावर लोकांना सेफ वाटतं किंवा इथलं त्यांना कल्चर आवडतं। सो एक सगळ्या दृष्टीने आपण मेडिकल टुरिझममध्ये पण फोकस करतो। हिल बाय इंडिया म्हणजे आपल्या तिथलं जे चांगली लोक मुलं शिकतात तिथे तर सेवा देतील, पण त्यांना भविष्यात वाढलं तर इथले पण काही लोक बाहेर जातील आणि सेवा देतील। नर्सिंग कोर्सेसमध्ये, नर्सिंगमध्ये आपले सीट्स वाढवल्या, पण आता बजेटमध्ये घोषणा केली की आमच्या प्रत्येक एम्सच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज येथे आम्ही नर्सिंगचे कोर्सेस वाढवतो। सो नर्सिंगचे कोर्सेस वाढवणं, जास्तीत जास्त वर्कफोर्स तयार करणं हेल्थच्या दृष्टिकोनातून, तर त्याची पण डिमांड आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष टेंबरे की रिपोर्ट।